विषय पत्रिकांचे वाचन त्यावर संबंधित विभाग प्रमुखांची वेळ काढू उत्तरे मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांची सारवासारव त्यामुळे श्री क्षेत्र मढी येथील आगामी महायात्रा नियोजनाची बैठक केवळ औपचारिकता ठरली. कावडीचे मानपान आणि प्रवेशाच्या रूढींच्या नियोजनाबाबत फुलोरे बाग यात्रेपूर्वी पुन्हा बैठकीचे सुतोवाच झाले. प्रांताधिकारी ज्योती कावरे तहसीलदार सुनीता जराड यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या बैठकीला आरोग्य महावितरण बांधकाम पोलीस ग्रामपंचायत प्रशासनाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पाथर्डी तालुक्यातील टंचाई सदृश परिस्थितीत पार पडणारी महत्वाची यात्रा असूनही पाणी पुरवठा अथवा जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. बहुचर्चित तिसगाव मढी या 5 किलोमीटर खड्ड्यांच्या रस्त्याचा प्रश्न चर्चीला जाण्याची ही चौथी यात्रा नियोजन बैठक होती. याबाबत आसाराम ससे दिगंबर मरकड देवीदास मरकड विश्वस्त दत्तात्रय मरकड यांनी नाराजी व्यक्त केली. वाहतूक कोंडी टाळण्याबाबत एकेरी वाहतूक आणि बस थांब्यांचे स्वतंत्र नियोजन असावे असे विश्वस्त सुधीर मरकड यांनी सूचित केले. गर्दीच्या उच्चांकावेळी पोलिसांचे गड परिसराऐवजी यात्रा परिसरात लक्ष असते असा आरोप विश्वस्त मधुकर साळवे यांनी केला. सार्वजनिक पाणवठ्याजवळील खासगी विहिरी अधिग्रहण करून संभाव्य पाणी टंचाईवर तोडगा काढावा अशी मागणी माजी सरपंच देवीदास मरकड यांनी केली. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी या बैठकीबाबत अधिक माहिती दिली आहे. त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या गावकऱ्यांच्या आणि भाविकांच्या सूचना घेऊन अनेक वेगवेगळे निर्णय या ठिकाणी यात्रा नियोजनासंदर्भात आज पार पडले. त्यात प्रामुख्याने देवस्थानच्या यात्रेचे जे काही दिवस आहेत प्रामुख्याने त्याच्यामध्ये रंगपंचमी फुलबाग यात्रा मानाची होळी गुढीपाडवा असे 3 टप्प्यामध्ये यात्रा आपली पार पडते. साधारण 9 मार्चला यात्रेची आपली सुरुवात होणार आहे तर 8 एप्रिलला म्हणजे पाडव्याला त्याचा समारोप आहे. 23 तारखेला होळीच्या दिवशी त्या ठिकाणी मानाची होळी साजरी केली जाते. त्यानंतर चतुर्थीच्या दिवशी खऱ्या अर्थाने गर्दी होण्यास सुरुवात होते आणि रंगपंचमी म्हणजे 28 तारखेला 28 मार्चला या ठिकाणी यात्रेचा मोठा उत्सव साजरा होणार आहे. तो सगळ्यात मोठा यात्रेचा दिवस असतो. या दिवशीचं नियोजन फार मोठ्या प्रमाणात प्रशासनाला आणि देवस्थानला आणि ग्रामस्थांना या ठिकाणी करावं लागतं. तर त्या नियोजनाच्या दृष्टीने आजची मीटिंग आयोजित केली होती. उपविभागीय मॅडमने या ठिकाणी अनेक सूचना सर्व विभागांना दिलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने देवस्थानला यात्रेमध्ये जे काही दर्शनबारी आणि यात्रेमध्ये फिरणाऱ्या मानाच्या काठ्या असतात या संदर्भात सूचना त्यांनी केल्या तर त्याचं पालन काटेकोरपण देवस्थानतर्फे केलं जाईल. ज्या काही वेगवेगळ्या विभागांना या ठिकाणी सूचना केल्या त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्याचे जे काही विषय आहेत अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असल्यामुळं त्या संबंधित अधिकाऱ्यांना मॅडमने त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. त्या यात्रेचे जे काही प्रमुख दिवस आहेत त्या दिवशी खरं म्हणजे विशेषतः रंगपंचमी फुलबाग यात्रा चतुर्थी या वेगवेगळ्या दिवशी ट्रॅफिकची खूप समस्या या ठिकाणी निर्माण होते आणि जे काही भाविक या ठिकाणी गाड्या लावून जातात त्या गाड्या असतं म्हणजे कुठलंही नियोजन न करता लावले जातात. तर त्या संदर्भात आम्ही प्रांत मॅडम आणि संबंधित विभाग म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आणि एसटी डिपार्टमेंट यांना आम्ही सूचना केलेल्या आहेत देवस्थानच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने की कशा पद्धतीने त्यांनी ट्रॅफिक कोणत्या मार्गे आणायची आणि कोणत्या मार्गे बाहेर काढायची. कारण मढीला येणारे जवळपास 5 रस्ते आहेत परंतु प्रत्येक रस्त्यावर रस्ते निमुळते असल्यामुळं ट्रॅफिक जॅमच्या अडचणी येतात. तर त्यांना वन वे अनेक ठिकाणी करण्याबद्दल आम्ही सूचना केलेल्या आहेत. तर त्यांनी त्या ठिकाणी मान्य करून पुन्हा एकदा प्रमुख जे काही यात्रेचे दिवस आहेत त्याच्यापूर्वी पुन्हा एकदा नियोजनाची बैठक घेण्याचं त्या ठिकाणी मॅडमनी सांगितलेलं आहे. मी या ठिकाणी नाथ भक्तांना म्हणजे मढीला येणाऱ्या सर्व भाविकांना या ठिकाणी विनंती करतो की जो काही यात्रा कालावधी आहे आपण निश्चिंतपणे आणि निवांतपणे यावं, देवाचं दर्शन घ्यावं, समाधीचं दर्शन घ्यावं, यात्रेचा पुरेपूर या ठिकाणी आनंद लुटावा आणि यात्रा या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ देवस्थान आणि प्रशासन यांना सर्व भाविकांनी सहकार्य करावं अशी मी सर्व भाविकांना या ठिकाणी विनंती करतो. नियोजन बैठकीतील ग्रामस्थ भाविक आणि विश्वस्तांच्या सूचना आणि त्या अनुरूपचे दिलेले प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावेच लागेल असा इशारा विविध खाते प्रमुखांना उपविभागीय अधिकारी ज्योती कावरे यांनी दिला तर सचिव अप्पासाहेब मरकड यांनी आभार मानले. सी24 तासासाठी प्रतिनिधी मुकुल लोहिया पाथर्डी.